मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज तुम्हाला प्रश्न पडला असेल दादा आणि वहिनी आज काय रेसिपी सांगणार आहेत, तर मंडळी आजची रेसिपी खूप भन्नाट असणार आहे. या ठिकाणी बघा, ह्या आहेत कोंबडीच्या तंगड्या. म्हणजेच आजचं आपल्या रेसिपीच्या भाषेत सांगायचं झालं ना, तर चिकन लेग फ्राय आपण बनविणार आहे आपल्या घरात आणि चुलीवर. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लई मजा असणार आहे. चला मग या घालवायला नको, सुरू करूया चिकन लेग फ्राय या रेसिपीला. तर आज आपण बनवणार आहोत चिकन लेग फ्राय. चिकन लेग फ्राय बनवायला काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. आता आपण इथं 2 किलो लेग पीस आणलेले आहे, त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. धने पावडर घेतलेले आहे, मीठ आणि इथं काळा मिरी थोडंसं पावडर घेतलेलं आहे, हळद आणि 1 लिंबू घेतलेलं आहे, 2 अंडी आणि इथं लसूण, आलं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे कलबुत्यात, आणि जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि दही घेतलेलं आहे. आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण पाणी घेऊया आणि चिकन स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण हे धुवून घेतलेलं आहे, आता आपण एका दुसऱ्या ताटात काढून घेऊया. अजून एकदा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण हे पाणी काढूया. आता आपण अजून एकदा स्वच्छ धुवून घेऊया, परत पाणी टाकूया. आता आपल्याला लेग पीस घालून स्वच्छ धुवून घेऊया. आता स्वच्छ झालेले आहे, आता आपण हे काढून घेऊया. आता आपण मीठ टाकूया. आधी आपल्याला मीठच टाकायचं आहे. 2 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि इथं धने पावडर टाकूया 1.5 चमचा आणि हे लाल मिरची पावडर आपण सगळं टाकूया. आणि इथं जिरं पावडर घेतलेलं आहे ते पण टाकूया 1 चमचा आहे. आणि इथं हळद आपल्याला 1 चमचा टाकूया. आणि इथं आलं, लसूण आणि कोथिंबीर बारीक केले ते पण टाकूया. आणि इथं काळा मिरी पावडर ते 1/2 चमचा टाकूया. आता आपल्याला इथं 2 लिंबू घेतलेले आहे ते पिळून घेऊया. आता आपण अंडी घालू ह्याच्यात. 2 अंडी वापरलेले आहे मी इथं. आता यामध्ये आपल्याला इथं दही घेतलेलं आहे, दही घालूया. आता आपण छान असं मिक्स करूया. आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, आता आपण हे थोडं घेऊन ह्याच्यात मिक्स करायचं आहे. एकदम टाकायचं नाही, कसं लागतंय तसं आपण वापरायचं आहे. आता आपण पीठ गाठलेलं आहे थोडंसं, तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
बघा आता अशा प्रकारे आपण छान असं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे छान असं मुरवण्यासाठी आपल्याला हे अर्धा तास ठेवायचं आहे. आता आपण चूल पेटवून घेऊया. आता चूल तर पेटलेलंच आहे. आता आपण चुलीवरती कढई ठेवूयात. कढई थोडंसं आपण आधी गरम करून घ्यायचं आहे. आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे. आता आपल्याला तेल छान असं कडक करून घ्यायचं आहे. हे बघा आता अर्धा तासासाठी मी मुरवायला ठेवले होते, ते आता बघूया छान असं मुरव मिक्स झाले काय. बघा आता छान असं सगळं मिक्स झालेलं आहे, म्हणजे एकजीव झालेलं आहे. तर आपण थोडंसं सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आपण अर्धा तास ठेवलं होतं, त्यामुळं हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि छान असं हे मुरलेलं आहे. बघा आता मस्त झालेलं आहे. आता आपण थोडंसं तेलामध्ये हे टाकून बघूया, म्हणजे तेल तापलं आहे का. फिट टाकूया. बघा तेल पूर्ण छान असं कडक झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये एक एक सोडूया. अशा प्रकारे आपल्याला एक एक तेलामध्ये सोडायचं आहे. तर आपल्या एवढं घालून छान असं हे तळून घेऊया तेलामध्ये. आता आपण एकदा पलटी करून घेऊया. हा मस्त आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्येच. एक असं पलटी करूया. आता आपल्याला पूर्ण कडक होसपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता आपण छान असं हे सगळं पलटी करून घेतलेले आहे. आता आपण पूर्ण कडक होसपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. का म्हणजे ते चिकन आत कच्चेपणा राहते, त्यामुळं जास्त वेळ आपण असंच तेलामध्ये फ्राय करून घेतल्यावर ते कच्चेपणा सगळं जाते, आत छान असं तळते. म्हणूनच आपण पूर्ण कडक होसपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. हे लेग पीस आहे ना, आपण भजी तळल्यासारखं हे लगेच काढायचं नाही. ते भजी काय होते लवकर तळते आणि हे लेग पीस आहे, त्यामुळं लवकर तळत नाही. म्हणूनच आपण हे जास्त वेळ ठेवून तेलामध्ये छान असं हे तळून घ्यायचं आहे. बघा आता छान असं कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला जास्त वेळ ठेवून छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपण हे काढून घेऊया. बघा मस्त असं तळलेले आहेत. मग अशा प्रकारे आपल्याला सगळं लेग पीस तळून घ्यायचं आहे. हे राहिलेले पण आता आपण हे तेलामध्ये सोडून घेऊया. बघा आता छान असे हे तळलेले आहेत, तुम्ही पण बघू शकताय. मस्त असं कुरकुरीत झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण हे अशा प्रकारे आपल्याला सगळं लेग पीस तळून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. आता हे राहिलेलं पण आपण आता हे तळून घेऊया.
बघा आता हे छान असं तळलेले आहेत, मस्त असं खरपूस झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सगळं लेग पीस फ्राय करून घेतलेले आहे, मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे चिकन वगैरे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे फ्राय वगैरे करून खाल्लं तर खूप टेस्टी लागते, मस्त असं कुरकुरीत होतात. तर मंडळी या ठिकाणी बघा, हे लेग पीस फ्राय तयार झालेलं आहे. तुम्हाला मागाशी म्हटलं होतं का नाही, कोंबडीची तंगडी, तर ती आता हे एक नंबर एकदम झकास पद्धतीनं तयार झालेलं आहे. तुम्हाला सांगतो का नाही, हे बनवायला लई उशीर लागलं नाही बरं का. जेवढं शिजा येळ लागते की नाही तेवढ्या वेळेत ही फ्राय बी तयार होते बरं का. त्यामुळं जेव्हा जेव्हा तुम्हाला असं कंटाळ येईल का नाही सारखं चिकन खाऊन खाऊ, जरा चिकनमधला हा जरा वेगळा प्रकार आपण करून खाऊ शकतो. तर नक्की ही रेसिपी बनवून बघा, लई भारी लागते. इकडं बघा, हे लई गरम आहे कर तरी बी दाखवतो. हे बघा इथं एक नंबर एकदम लेग पीस, जबरदस्त मसाला मार्के आहे की नाही, भारी बनवले बघा. तर तुम्हाला ही आजची लेग पीस रेसिपी कशी वाटली का नाही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आहे, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. चला मंडळी मग भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.